छत्रपती संभाजीनगरात रामनवमीच्या पूर्वसंध्येला किराडपुरा भागात झालेल्या राड्याचं प्रकरण अद्याप शमलं नाहीये. आता MIM खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात महत्वाची भूमिका मांडली. या घटनेचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे अशी विनंती खासदार जलील यांनी पंतप्रधानांना केली आहे. पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी अनेक गंभीर आरोपही केलेत. खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात म्हटले की 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या सणाच्या आदल्या रात्री औरंगाबाद महाराष्ट्रातील किराडपुरा भागात दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर किंवा हिंसाचाराच्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मी स्वतः मंदिरात 2 तासाहून अधिक काळ उपस्थित होतो आणि केवळ 15 पोलीस यावेळी होते. समाजकंटकांना हिंसाचार करण्यास मोकळे का सोडण्यात आले आणि त्या रात्री पोलिसांच्या 13 गाड्या जाळण्यात आल्या तेव्हा पोलीस कुठे गेले होते, हा मोठा प्रश्न आहे. योगायोगाने आपले संपूर्ण शहर स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून CCTV कॅमेऱ्यांच्या कक्षेमध्ये आहे. ते CCTV फुटेज कुठे आहेत ज्यात पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत? या घटनेमागे नेमके कुणाचं षडयंत्र आहे? दंगल सदृश स्थिती निर्माण करण्यामागे कुणाचा हात आहे? कुणाच्या सांगण्यावरून हे नियोजित आणि अंमलात आणलं गेलं आणि सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. या घटनेमुळे देशात मोठा अनर्थ घडला असता सत्य बाहेर येण्याची गरज आहे अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी या पत्रातून केलेली आहे.